तर तिकडे सिंधुदुर्गमध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाईला गेलेल्या सिंधुदुर्गातल्या मालवणचे तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू माफियांकडून डंपर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. बुधवारी रात्री 11:30 सुमारास ही घटना घडली. कारवाईत पकडलेला डंपर वाळू माफियांनी पळवून नेला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर दगडफेक झाली. या कारवाईत वाळू माफियांच्या 4 मोटरसायकल्स ताब्यात घेण्यात आल्या. दरम्यान या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे आणि जोपर्यंत संबंधितांवर अटकेची कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व मंडळ अधिकारी तलाठी पोलीस पाटील यांनी दिला आहे. आम्ही त्या गाडीचे जबाब पंचनामा करत असताना जबरदस्तीनं त्या ठिकाणी गुंती निसम गाडीमध्ये जाऊन त्यांनी गाडी एवढ्या वेगात त्या ठिकाणाहून काढली की तहसीलदारच्याही अंगावर घालून आम्ही गाडी लाडवण्याचा प्रयत्न केला असता आमच्याही त्यांनी एवढ्या वेगात गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः 3 कर्मचारी त्या ठिकाणी गाडी खाली चिरडून काल खून झाला असता अतिशय तीव्र असा संताप आणणारी रात्रीची घटना घडलेली आहे. मी त्याचा तीव्र निषेध करतो आणि संबंधित वाळी माफियावर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक करावी एवढी या ठिकाणी मी मागणी करतो. आमचे सर्व कर्मचारी अत्यंत मानसिक तणावाखाली आहेत. मला पण या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला. त्यामुळे आमचे सर्व कर्मचारी आजपासून काम बंद केलेले. जोपर्यंत या आरोपींच्यावरती जास्तीत जास्त कडक कारवाई होत नाही, त्यांना शिक्षा होत नाही, त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आमचे कर्मचारी काम करणार नाही अशा पद्धतीने तलाठी संघटना व कर्मचारी संघटनेने निर्णय घेतला.